नमस्कार. आज आपण आपल्या शाळेतील ऑनलाईन बदली झालेल्या शिक्षकांची माहिती अपडेट करण्यासंदर्भात माहिती पाहणार आहोत. सुरुवातीला आपण आज आपण जर एका शाळेतून दुसऱ्या शाळेत आपली बदली झाली असेल ती ऑनलाईन रिक्वेस्ट कशा पद्धतीनं पाठवायची आणि ऑनलाईन माहिती आपली शिक्षकांनी कशा पद्धतीनं अपडेट करायची ती माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सुरुवातीला आपण आपल्या पीसी मधील इंटरनेट एक्सप्लोरर हे ब्राउझर आपण ओपन करूया. हे ब्राउझर ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपण आपली जी सरळची वेबसाईट आहे www.education.महाराष्ट्र ही साईट आपण या ठिकाणी ओपन करून घेऊ. त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्र स्कूल हे टॅब आपण ओपन करून घेऊ. त्यानंतर जे आपल्याला 5 टॅब उपलब्ध होतील त्या 5 टॅब मधील कर्मचारी हे टॅब आपण ओपन करणार आहोत. कर्मचारी या टॅबमधील आपण ट्रान्सफर पोर्टल ओपन करून त्याच्यामध्ये आवश्यक असणारी माहिती आपण भरून आपली माहिती अपडेट करणार आहोत. सुरुवातीला आपण आपला रोल सिलेक्ट रोल यामधून टीचर हा रोल सिलेक्ट करून घेऊ. त्यानंतर आपल्या बदली ऑर्डरमधील किंवा आपल्या सरलमधील जो स्टाफ आयडी आहे तो आयडी आपण या ठिकाणी भरणार आहोत. मी माझा जो स्टाफ आयडी आहे ते या ठिकाणी नमूद करतोय. माझा स्टाफ आयडी या ठिकाणी टाकल्यानंतर मी जो डिफॉल्ट पासवर्ड दिलेला आहे तो डिफॉल्ट पासवर्ड या ठिकाणी सुरुवातीला टाकून घेतो. डिफॉल्ट पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी जो कॅपचा कोड आलेला आहे तो कॅपचा कोड आपण रिलोड करून घेऊया. या ठिकाणी आलेला कॅप्चा कोड मी रिलोड करून परत तो नमूद केला आणि परत आपण लॉग इन करूया. संपूर्ण माहिती भरल्यानंतर या ठिकाणी आपण लॉग इन करणार आहोत. लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा मेसेज आपल्याला आलेला दिसेल, प्लीज चेंज युअर पासवर्ड बिफोर अपडेटिंग टीचर प्रोफाईल. आपल्या टीचर प्रोफाईल अपडेट करण्यापूर्वी आपण आपला पासवर्ड आपण चेंज करूया. त्यासाठी आपला जो आपण रेग्युलर वापरणारा जो मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी व्यवस्थितपणे आपण देणं गरजेचं आहे. माझा मोबाईल नंबर या ठिकाणी मी अपडेट केलेला आहे आणि जनरेट ओटीपी या टॅबवरती आपण क्लिक करणार आहोत. आपल्याला मेसेज येईल, ओटीपी हॅज बीन सेंड टू युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर. आपल्या रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवरती तो ओटीपी जाईल. आलेला ओटीपी आपण या ठिकाणी भरणार आहोत. आलेला ओटीपी या ठिकाणी टाकल्यानंतर आपल्याला पाहिजे तो पासवर्ड आपण या ठिकाणी परत तयार करून घेणार आहोत. हा पासवर्ड टाइप करताना कमीत कमी 8 अंक याच्यामध्ये असले पाहिजेत आणि शेवटी आपण त्या ठिकाणी सेव्ह करून घेऊ. या ठिकाणी पासवर्ड हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली असा मेसेज आलेला आहे. आल्यानंतर आपले या ठिकाणी एक 4 टॅब आपल्याला दिसेल. यामध्ये माय प्रोफाईल, अप्लिकेशन, रिक्वेस्ट आणि युटिलिटी. त्यामधलं आपलं माय प्रोफाईल आपल्याला अपडेट करायचं असल्यामुळे त्याच्यावरती आपण टिकमार्क करून घेऊ. माय प्रोफाईल टिकमार्क करून घेतल्यानंतर या ठिकाणी पर्सनल डिटेल्स याच्यामध्ये बेसिक अँड करंट पोस्टिंग ही माहिती आपण या ठिकाणी अपडेट करून घेणार आहोत. या ठिकाणी मेसेज आलेला दिसतो पण आपला की आपली जी माहिती भरलेली आहे ती आपल्या क्लस्टर लेवलवरून व्हेरीफाईड केलेली आहे. जर याच्यामध्ये काही चुकीची माहिती असेल तरच आपल्याला ती बदलता येते आणि ती बदललेली माहिती आपल्याला यो लॉग इनला फॉरवर्ड करता येते. 13-8-97 जॉईनिंग आणि सध्याची शाळा 29-5-18. आपली बेसिक माहिती व्यवस्थित आहे हे बघितल्यानंतर आपण आपलं पुढचं जे टॅब आहे जनरल डिटेल्स याच्यामध्ये जाऊया. जनरल डिटेल्समध्ये आपल्या असणारा मोबाईल नंबर, ईमेल आयडी, आधार नंबर, पॅन कार्ड, शालार्थ आयडी, परमनंट ऍड्रेस याच्यामध्ये जी माहिती नाही ती माहिती आपण या ठिकाणी अपडेट करून घेणार आहोत. सुरुवातीला मी माझा या ठिकाणी ऍड्रेस माझा जो परमनंट ऍड्रेस आहे तो अपडेट करतोय. त्याच्यानंतर आपला स्टेट आपण या ठिकाणी निवडून घेऊ, महाराष्ट्र. त्याच्यानंतर आपण ज्या जिल्ह्यामध्ये सेव्ह येत आहोत तो जिल्हा आपण या ठिकाणी निवडून घेणार आहोत आणि आपण जो पत्ता दिलेला आहे त्या पत्त्याचाच आपण या ठिकाणी पिनकोड नंबर देणार आहोत. अशा प्रकारे सर्व माहिती आपली भरल्यानंतर सगळी माहिती चेक केल्यानंतर आपण या ठिकाणी जे सेव्ह बटन दिलेलं आहे या सेव्ह बटनावरती क्लिक केल्यानंतर आपली सर्व माहिती अपडेट झालेली दिसेल आणि आपल्याला मेसेज येईल या ठिकाणी डाटा सेव्ह सक्सेसफुली. अशा प्रकारे सर्व माहिती आपल्याला आपल्या सरलमधील कर्मचारी या टॅबमधील ट्रान्सफर पोर्टलमधील माहिती आपल्याला अपडेट करून घेता येईल. धन्यवाद.